ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशातील पहिल्या सेमी हायस्पीड होणाऱ्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमळावाडी नांदूर खंदरमळा या दोन्ही गावांची मोजणी पूर्ण झाली आहे। संगमनेर तालुक्याच्या 24 गावांमधून ही रेल्वे जाणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी दिली। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत नाशिक पुणे या रेल्वेचं कामकाजाचं भूसंपादना संदर्भातले प्रस्ताव आता आमच्याकडे यायला सुरू झालेले आहेत। एकंदर 24 गावांचे प्रस्ताव त्यांनी तयार केलेले आहेत, त्यापैकी आमच्याकडे 24 गावांचे प्रस्ताव त्यांनी दिलेत आणि त्यातले जे पेपर नोटिफिकेशन आहे आमचे, पेपर नोटिफिकेशन 6 गावांचं झालेलं असून 9 गावांचे मोजणीसाठी पैसे आम्ही उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जमा केलेले आहेत। तर 2 गावांची मोजणी देखील झालेली आहे, खंदरमाळवाडी आणि नांदूर खंदरमाळ या 2 गावांचं मोजणी पूर्ण होऊन आता रेकॉर्डप्रमाणे त्यांचं सर्च आम्ही सुरू केलेलं आहे। टप्प्याटप्प्याने जसजसं गावांचं रेकॉर्ड क्लिअर होत जाईल तसतसं आपण मोजणी फी भरून त्यांचं JM करून घेणार आहोत आणि जसं JM झालं त्यानंतर मग सर्च रिपोर्ट आणि नंतर थेट खरेदीसाठी जी समिती आहे ती त्यांचे दर निश्चित करून खरेदीची प्रक्रिया सुरू करेल। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।